कशा पद्धतीचा कारभार चालला? मी तर महाराष्ट्रामध्ये इतक्या ठिकाणी सांगतो, मोदी साहेब सुरुवातीला सरकार आणण्याच्या करता सांगायचे मी फकीर आहे, लोकांना वाटायचं बघा हे फकीर आहे. अरे जामनेरकरांनो, फकीर माणूस संसारी माणसाला मदतच करू शकत नाही, कारण तो फकीरच आहे. संसारी माणूसच संसारी माणसाला मदत करू शकतो, कारण संसारी माणसाला संसारी माणसाचे प्रश्न माहिती असतात. इथं गॅस सिलेंडरची किंमत 350 रुपये आमच्या काळात होती, 950 रुपये झाली. इथं जर पवार साहेब केंद्रात असते, आम्ही राज्यात असतो, आम्ही गेल्या घरी गेल्यानंतर आम्हाला घरच्यांनी सांगितलं असतं, आला का गिळायला सिलेंडर, कुठल्या कुठं वाढलंय, तुम्ही काय करताय, नुसतं फिरताय, सरकारमध्ये काम करताय. इथं मोदी साहेब घरी गेल्यानंतर त्यांना सांगायलाच कोणी नाही की गॅस सिलेंडरचा भाव किती झाला, सांगणार कोण? आम्ही सगळेजण, अरुणभाई तुम्ही घरात गेल्यानंतर तुम्हाला घरची माणसं सांगतात की भाजीचा भाव आहे, डाळीचा भाव आहे, दुधाचा भाव आहे, आपण यांना सांगायला कोणी नाही ना. सगळं बिघडलंय ते तिथं बिघडलंय, आणि त्याच्यामुळं तुमची दयनीय अवस्था झाली. पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, मधी तर कोणते मंत्री म्हणले की आम्हाला पेट्रोलचे डिझेलचे भावच माहिती नाही, कारण आम्ही पेट्रोल भरत नाही, सरकार आमचं पेट्रोल भरत म्हणले की नाही. म्हणजे इथपर्यंतची मजल आपण काय बोलतो. अरे बाबा, आमच्या करच्या रूपाने पेट्रोल तुमचं भरत असेल तरी देखील किमान पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं पेट्रोल इतकं, पेपरला बातम्या असतात पेट्रोल इतकं वाढलं, काही बोलायचं. मधी तर एका मंत्र्यांनी सांगितलं 15 लाख रुपये द्यायचे बघ का प्रत्येकाला, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजून आम्हाला पैसे देत नाही. तुम्ही असं नव्हतं सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी आम्हाला पैसे दिल्यानंतर आम्ही तुमच्या अकाउंटला 15 लाख रुपये टाकू. तुम्ही सांगितलं होतं परदेशातला काळा पैसा आणल्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ, आणि आता तर तुम्ही सरळ सरळ बदललाय, सरळ सरळ खोटं बोलता. आता नवीन जुमला आला, निवडणुका जवळ येतील तसं 10% सवर्णांना आरक्षण आलं ना, एकीकडे सांगतात 50%च्या पुढे आरक्षण कुणालाच देता येत नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल, आणि पंतप्रधानांच्या पेक्षा सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे हे 125 कोटी जनतेला माहिती आहे. पण आता त्यांनीच 50%च्या पुढचं आरक्षण आणलं. मग तुम्ही त्यावेळेस बोलत होता ते खरं का आता आरक्षण दिलं ते खरं, याचं उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे. आज आता एका पेपरला बातमी आहे, शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार प्रति हेक्टरी 15,000 रुपये, क्वेश्चन मार्क आहे. 15,000 रुपये हेक्टरी म्हणजे किती झालं माहितीये का? 500 रुपये महिना. 500 रुपये महिन्यामध्ये तो माझा शेतकरी काय करणार आहे? अहो, हे सरकार इतकं नाकारते, अक्षरशः निराधार माणसं जी असतात त्यांच्याकरता आमच्या काळामध्ये संजय गांधी निराधार योजना आली. आम्ही त्यांना 600 रुपये देत होतो, परंतु जयंतरावांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता तो 1,000 पर्यंत आकडा नेला पाहिजे, कारण 600 रुपये म्हणजे 20 रुपये, 20 रुपयात काहीच होत नाही. चहा परवा मी त्या मुलीच्याकडे प्यालो तर त्याची किंमत 10 रुपये होती, म्हणजे 2 चहाची किंमत फक्त दिली जाते, एवढी महागाई वाढली. आज 5-5 महिन्याचे संजय गांधी निराधारचे पैसे त्या गरिबाला मिळत नाही. मिळतात का? तुम्ही तुमच्या गावामध्ये संजय गांधी निराधारची यादी बघा, म्हणजे गरीब गरीब होत चाललाय आणि अडाणी अंबाणी श्रीमंत होत चाललेले, हे यांचं धोरण आहे. मधी एका घरामध्ये लग्न झालं, कसं लग्न झालं तुम्ही पाहिलं, ठीक आहे, त्यांच्या आई वडिलांनी प्रचंड कमवलं होतं, त्यांच्या मुलीचं लग्न कसं असावं तो प्रश्न त्यांचा आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु गरीबाचं काय, मध्यमवर्गीयाचं काय? दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी ज्याची चूल पेटती त्याला कोण न्याय देणार? हे मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना हे कसं समजत नाही, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आज तुम्ही ज्यांना 5 वेळा निवडून दिलं ते गिरीश महाजन, ते जलसंपदा खात्याचे मंत्री, माझ्या जामनेरचा 4.5 वर्षात पाण्याचा प्रश्न का नाही सुटला?
का नाही माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जी धरणांची कामं चाललेली होती त्या धरणांच्या कामाला निधी दिला? कुणाला पैसे दिले जात नाही? आणि नितीन गडकरी म्हणतात की मी दरवर्षी 1,00,000 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायला तयार आहे. जामनेरकरांनो, आंध्र प्रदेश तेलंगणाचं ते जलसंपदाचं बजेट 25,000 कोटी आहे, आपलं आहे 8,000 कोटी. अरे लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता, पाणी आमच्या शेतकऱ्यांना देण्याच्या करता तुम्ही बजेट वाढवा ना, तुम्ही बजेटला कट लावता. कारण तुमच्या माझ्या राज्याला 4.5 वर्षात 5,00,000 कोटी रुपयाचा कर्जाचा डोंगर या राज्यकर्त्यांनी केला. दुष्काळ जाहीर केला माझ्या जळगाव जिल्ह्यातल्या 15 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. पण आजही दुष्काळाची जी मदत व्हायला पाहिजे, नुसता दुष्काळ जाहीर करून काय उपयोग आहे? जर तिथल्या अडचणीतल्या माणसाला काही मदत होणार नसेल, त्याला रोजगार हमीचं काम तिथं निघणार नसेल, त्याच्या जनावरांना हिरवा चारा किंवा वाढलेला चारा मिळणार नसेल, त्याला पाणी मिळणार नसेल, तर त्यांनी प्रपंच चालवावा कसा? जीएसटी आणला, जीएसटीला पण विरोध केला होता. जयंतरावांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी दाखवलं नाही. मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या वतीनं ज्यावेळेस दिल्लीला जायचो, अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील जायचे, तसं गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी साहेब तिथे यायचे, त्यावेळेस प्रत्येक वेळेस ते जीएसटीला विरोध करायचे. सरकार आलं, आपल्या काळामध्ये आम्ही 18% जीएसटी लावावा अशा विचाराचे होतो, त्यांनी 28% जीएसटी नेला, किमती वाढवल्या, महागाई वाढवली, आता काहीतरी थोडस त्याच्यात काही सवलती देण्याचा प्रयत्न केला. निव्वळ आता निवडणुका जवळ आहेत, जनाधार 5 राज्यांमध्ये यांच्या विरोधात गेलाय, राजस्थान, मध्य प्रदेश, त्याच्यामध्ये छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम, 5 राज्यांमध्ये ह्याचा पराभव झाला. यांना पराभव पाहण्याची कधी सवय नव्हती, परंतु त्यांचं जे विमान टेक ऑफ झालं होतं ते जमिनीवर आलं आणि आता त्यांच्या सारख्या बैठका चालल्या की काय मदत करायची, काय केल्यानंतर लोक पुन्हा आपल्याला मतदान करतील, काय चुनावी जुमला करायचा, कशा पद्धतीनं लोकांना आपलंच करण्याचा प्रयत्न करायचा, हे सगळं निवडणुकीवर डोळा ठेवून चाललेलं आहे. आणि इथं तर वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका होतात. काल जळगावकरांनी पण मला सांगितलं, जळगावकर म्हणले की दादा पोलीस खातं आम्ही काही गोष्टी सांगतोय की इथं असं चाललंय तरी दुर्लक्ष करतात. आमच्या काळामध्ये आम्ही आमच्याही भागामध्ये कधी चुकीच्या गोष्टी होऊन देत नव्हतो. माझ्या स्वतःच्या तालुक्यातला करण खलाटे म्हणून माझी सभापती इथे आलेला आहे, त्याला विचारा, आपल्या जळगावचा तो जावई आहे. पण आता मात्र तुम्ही जे म्हणाला, मलाही मी विचार केला की 52 वर्ष आम्ही बारामतीमध्ये काम करतो. मगाशी जरा जयंत पाटलांनी थोडस जास्त सांगितलं, इतकं काही नाही, परंतु आमचे बारामतीकर खाऊन पिऊन सुखी आहे. जे काही त्यांना विकासाच्या कामाच्या करता मदत पाहिजे तशा प्रकारची मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न आदरणीय पवार साहेब, सुप्रिया, मी त्या ठिकाणी करतो, माझे कार्यकर्ते करतात. आम्ही त्याच्यामध्ये बारामतीचं बहुतेक संस्था आमच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही विरोधकांना देखील कुठलाही त्रास देत नाही, खोट्या केसेस त्यांच्यावर लावत नाही, त्यांना कुठेतरी हद्दपाराच्या नोटिसा काढत नाही. त्यांनाही काही मदत लागली तर नियमाने ती मदत करण्याची आम्हा लोकांची तयारी असते. पण तरी देखील यांनी सांगितलं मी बारामतीची जबाबदारी द्या, त्यावेळेस माझ्या मनामध्ये पाल चुकचुकली की बाबा जर मतपत्रिका देऊन मतदान झालं तर मग काही हरकत नाही, पण मशीननी मतदान होणार असेल तर इथं काहीतरी काळं बिरं आहे, कुठंतरी पाणी मुरत आहे. मगाशी पण कार्यकर्ते भरत होते की मागच्या वेळेस धनंजयनी सांगितलं अजित पवार माझी एवढी मोठी सभा, आताची सभा ह्याच्या दुप्पट का तिप्पट सभा त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झाली आणि लोक एवढे प्रतिसाद देत होते, सगळ्या गोष्टी समजून घेत होते, तरी देखील एकाही वॉर्डात एकही माणूस निवडून येत नाही, असा काय चमत्कार घडला, असं काय घडलं? त्याच्यामुळं
काहीतरी गडबड आहे, कुठतरी काहीतरी त्या ठिकाणी तपासून घेतलं पाहिजे, हे देखील तेवढंच खरं आहे. पण मला या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की ज्या प्रकारचं हे सरकार आज संपूर्ण राज्यात आणि देशामध्ये काम करतंय, ते सरकार काम करत असताना माझ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे पण लक्ष देत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याचं त्यांच्याकडे पण भाव वाढण्याच्या करता काही धोरण बदलत नाही. 200 रुपये अनुदान देऊन त्यांची थट्टा करतात, त्यांची चेष्टा करतात, काही त्यांना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची सोयी सुतक नाहीये. केळीवर तर सध्या करपा रोग आहे, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर करपा रोगामुळे नुकसान झालं. उत्पादनामध्ये जवळपास काही शेतकरी कालपासून भेटले, म्हणले अजित पवार 30-40% घट त्याच्यामुळे होणार आहे. आणि जळगाव जिल्ह्यात पवार साहेब ज्यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री असताना 300 कोटी रुपयाचं पॅकेज अरुणभाई दिलं होतं की नव्हतं? ज्यावेळेस संतोष चौधरी, राजीव देशमुख, अरुणभाई, गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील या सगळ्यांनी सांगितल्यानंतर पवार साहेबांनी ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि 300 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं आणि तशा पद्धतीनं ती योजना सुरू केली. मागील वर्षापासून शासनाने त्याला मुदतवाढ मिळत नसल्यानं या वर्षी नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासन जबाबदार आहे. तुम्ही का नाही योजना वाढवत? जळगाव मध्ये जून 2018 मध्ये चक्रीवादळ आलं, गारपीट झाली, केळी उत्पादकाचं रावेर, यावला, मुक्ताईनगर सह 8 तालुक्यामध्ये 500 कोटी रुपयाचं नुकसान झालं. त्यासाठी निवेदन दिली, मोर्चे काढले, परंतु विधानसभेमध्ये आम्ही आवाज उठवला, विधान परिषदेमध्ये धनंजय मुंडेंनी, विरोधी पक्ष नेता या नात्याने आवाज उठवला, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये खानदेशकरांना, केळी उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज त्या ठिकाणी दिलं नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं सभागृहात मीटिंग लावू आणि त्याच्यात चर्चा करू आणि मार्ग काढू, काही दिलं नाही. और एवढ्या खालच्या पातळीवर चाललेले कशात पण पैसा खायला लागले. मधी एकनाथराव खडसे साहेबांनी आम्हाला सभागृहात सांगितलं उंदीर मारण्याच्या मध्ये देखील पैसा खाल्ला. मंत्रालयामध्ये उंदीर मारण्याचं टेंडर काढलं आणि त्याच्यामध्ये पैसा खाल्ला. कुठपर्यंत मजल चालली बघा. धनंजय मुंडेंच्या तर बहिणीने चिक्कीतच पैसा खाल्ला, मुलांच्या चिक्कीत. अरे गरीबाचे मुलांना खाण्याच्या करता चिक्की त्या ठिकाणी दिली जाते, तिथं तुम्ही त्या ठिकाणी पैसा खाता, या पद्धतीचा कधी आज आहे? उद्या आपले माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर साहेबांचा वाढदिवस आहे. मी तमाम माझ्या जामनेरकरांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुलाबरावजींना त्यांच्या उद्याच्या वाढदिवसाला मनापासून शुभेच्छा देतो. पण गुलाबरावजी शुभेच्छा देत असताना यावेळेस काही करून आमदार होऊन या, नाहीतर नुसत्याच शुभेच्छा काही घेऊ नका. काय पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण सगळ्या लोकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा. राजीव देशमुख असतील, गुलाबराव असतील, बाकीचे माझे सहकारी असतील, आता मात्र लोकसभेला आपल्या विचाराचा खासदार आणि त्या ठिकाणी विधानसभेला आपल्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे. मगाशी संजय गरुडांनी एक सांगितलं, त्याबद्दल पण मला तुम्हाला सांगायचं. बोलता बोलता ते म्हणाले की देशाचं पंतप्रधान पवार साहेबांना करायचं. बाबांनो, आपले खासदारांची संख्या बघता एवढं मोठं स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही. उगीच कारण नसताना आपण फार काही लोकांना असं सांगून दिशाभूल करण्याचं कारण नाही. एक आहे, आज दिल्लीच्या राजकारणामध्ये जे काही दिग्गज माणसं आहेत, वडीलधारी माणसं आहेत, ज्यांच्याबद्दल इतर पक्षाच्या लोकांना देखील एक आदर वाटतो, अशा मध्ये तुमचे आमचे लाडके नेते पवार साहेबांचं नाव पहिल्या क्रमांकावर. साहेबांच्याकडे चर्चा करायला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील, काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील, तेलंगणा आपल्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू असतील, माजी मुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, माजी मुख्यमंत्री आपल्या उत्तर प्रदेशच्या मायावती किंवा अखिलेश यादव असतील. हे सगळेजण जाऊन तिथं चर्चा करतात.
सीपीएमचे येंचुरी साहेब असतील, हे देखील तिथे चर्चा करतात. कारण आज देश ज्या दिशेने चाललेला आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण असहिष्णुतेचं संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये हुकुमशाही प्रवृत्ती चाललेली आहे. नाही बरोबर बातम्या दिल्या तर तिथून त्यांना काढून टाकलं जातं किंवा त्यांना बदललं जातं. ह्या घटना कधी आपल्या देशामध्ये पाठीमाग घडत नव्हत्या. कदाचित आणीबाणीच्या काळामध्ये घडल्या असतील, कारण त्यावेळेस आम्ही राजकारणात नव्हतो. 75 ची गोष्ट आहे. त्याच्यामुळं बाबांनो, जर खऱ्या अर्थाने आपण सगळे जर भारतीय आहोत ही भावना तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याच्या करता, वाढवण्याच्या करता, आपण सगळे एकसंघ राहण्याच्या करता, आज शनिवार मारुतीचा वार, अहो हे भाजप शिवसेनेवाले इतके पोचलेले की यांनी आज मारुतीचा वार असणाऱ्या हनुमानाची जात काढली. कधी आपण कुठल्या देवाच्या दर्शनाला गेलो तर आपल्या मनात तरी येतं का या देवाची काय जात आहे? आपण कधी म्हणतो मुस्लिम समाजामध्ये, आपल्या हिंदू समाजामध्ये, ख्रिश्चन समाजामध्ये, शीख समाजामध्ये, कुठल्याही समाजामध्ये अशा प्रकारची शिकवण नाहीये. पण मारुतीची जात काढायला ही लोक माग पुढे पाहायला आज तशा पद्धतीचं काम चाललंय. म्हणजे या पद्धतीचं राजकारण तुम्ही पहा. इतके दिवस प्रभू रामचंद्रांचं नाव उद्धव ठाकरेंना पण आठवलं नाही आणि भाजपला पण आठवलं नाही. निवडणुका जवळ आल्या की उद्धव ठाकरे म्हणाले की रामाचं मंदिर बांधलं पाहिजे. अरे 4.5 वर्ष कोण झोपले होते का तुम्ही? कुंभकर्णाला जागा करायला निघाला तुम्ही? तुम्हाला कुणी अडवलं होतं? आज एका पेपरला बातमी आहे आणि त्या बातमीमध्ये भाजपचे एक नेते सांगताय की 2025 राम मंदिर करायचं. आता असंच चाललंय चुनावी जुमला. 2022 सगळ्यांना घरं द्यायची, कारण 2019 निवडणूक आहे. निवडणूक एकदा पदरात पाडली की पुढचं पुढं. तशा पद्धतीनं 2025 राम मंदिर बांधायचं. अरे तुम्ही का खोटं बोलता, का दिशाभूल करता? तो मुद्दा आता सुप्रीम कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये मुद्दा असताना निव्वळ जनतेच्या मनामध्ये धुळपेट करण्याचं काम, संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम या राज्यकर्त्यांचं चाललेलं आहे. आणि म्हणून जांभेकरांनो, हे जे काही चुनावी जुमले मगाशी बोलत असताना जयंतरावनी बाकीच्यांनी बरंच काही सांगितलं. ज्या पद्धतीनं गेल्या 4.5 वर्षामध्ये तुमच्याकडे महत्वाचं पद लोकप्रतिनिधीकडे असताना देखील जामनेरचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटलेला नाहीये. तापीचं पाणी जामनेर तालुक्यामध्ये आणणारची घोषणा केलेली होती, परंतु तशा पद्धतीची घोषणा फक्त ती हवेतच विकली, काही मिळालं नाही तुम्हाला. धनगर समाजाला आरक्षण देतो सांगितलं. धनगर समाजाला आरक्षण आम्ही देऊ शकत नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतल्या उत्तर प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. शिक्षण घेत असताना कॉलेजच्या मुलांनी विचारलं, ते म्हणले तुला शिक्षण घ्यायचं नसेल तर घेऊ नको, तू नोकरी कर. अरे त्याचं उत्तर द्या ना. त्याने एखादा प्रश्न विचारल्यानंतर, आता तुम्ही काही मला प्रश्न विचारला तर तो प्रश्न समजून घेऊन मी उत्तर दिलं पाहिजे ना. प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार आहे, उत्तर देण्याचा माझा अधिकार आहे. पण निव्वळ दबावाचं राजकारण. मधी सोलापूरला मुख्य पंतप्रधान आले. सोलापूरला काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे जे साधारण विरोध करतील, आंदोलन करतील, काळे झेंडे दाखवतील, निदर्शनं करतील, लोकशाहीमध्ये निदर्शनं केली जातात, कायदा हातात घ्यायचा नसतो, त्यांना अटक केली, त्यांना पकडून ठेवलं आणि मोदी साहेबांची मीटिंग झाल्यावर सोडून दिली. काळे झेंडे दाखवलेले पण त्यांना चालत नाही. अरे पाठीमागच्या काळामध्ये तुमच्या सभा व्हायच्या, त्यावेळेस तुम्ही पंतप्रधान नव्हता, केंद्रात राज्यात आमचं सरकार होत. आम्ही कधी तशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर केला नाही, पोलीस बळाचा आम्ही कधी गैरवापर केला नाही. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर काढून टाकले जातात, राजीनामे देतात. नरेंद्र मोदी साहेबांचे आर्थिक सल्लागार, त्यांनी स्वतः सांगितलं राजीनामा दिल्यावर
नोटाबंदीचा निर्णय अतिशय चुकीचा झाला. जसं राफेल मध्ये 564 कोटीचा विमा 1600 कोटीला घेतलं त्याचं उत्तर नरेंद्र मोदी साहेब देऊ शकत नाही. त्या पद्धतीनं नोटाबंदीमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला. आज देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2 वर्ष 2 महिने का 3 महिने झाले, 2.25 वर्ष झाली, तरी किती काळा पैसा जमा झाला, किती नकली नोटा आल्या, किती त्याच्यामध्ये पांढरा पैसा आला, काही सांगायला त्या ठिकाणी तयार नाहीये. या पद्धतीचं काम या लोकांचं चाललेलं आहे. अरे देशाला माहिती द्या ना, आता 2000 नोटा बंद झाल्या, का बंद झाले उत्तर द्या ना. तुमच्या मनात आलं की ही नोट बंद बंद की बंद असं कधी मागे घडलं? आणि जगामध्ये देखील अशा प्रकारच्या घटना घडत नाही. सांगितलं नक्षलवाद अतिरेकी कारवाया हे सगळे बंद करण्याच्या करता, काळा पैसा बंद करण्याच्या करता, नकली नोटा चलनात काढून टाकण्याच्या करता आम्ही तो निर्णय घेतो. पण तो निर्णय माझ्या जामनेरीची बाजारपेठ त्याच्यात अडचणीत आली, माझ्या भारतातली बाजारपेठ अडचणीत आली, त्याच्यामुळे महागाई वाढली, गरिबाच्या हातात पैसा राहिला नाही. या पद्धतीचं काम चाललंय. मला तर मधी काल जळगावच्या काही लोकांनी सांगितलं, आमच्या धुळ्याचे धर्मा पाटील त्यांच्या पत्नीला देखील पोलीस स्टेशन मध्ये आणून ठेवलेलं होत. अरे धर्मा पाटलांनी कशा करता स्वतःचा जीव संपवला आणि पुन्हा तुम्ही त्यांच्या पत्नीला देखील पकडून ठेवता एका महिलेला. आता पण एक महिला माझ्याकडे तक्रार घेऊन आलेली होती, मी ती तक्रार घेतलेली आहे. या प्रकारचं वातावरण, आमची महिला सुरक्षित नाही, आमचा मागासवर्गीय सुरक्षित नाही, आमचा आदिवासी सुरक्षित नाही, आमचा मुस्लिम समाज सुरक्षित नाही, ओबीसी सुरक्षित नाही, समाजातला एक देखील घटक आज या राज्यकर्त्यांच्या कारगामध्ये सुरक्षित नाहीये. आणि म्हणून त्यांच्या कुणाच्या दमदाटीला आम्ही घाबरणारी माणसं नाही. कुणी कुठेही यावं आणि कशाही पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणुका लढवाव्यात, आम्ही लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आणि कुणाचा हवाका किती आहे तो मी देखील बघणार, एकदम मलाही बघायचं काय तुमची एकंदरीत ताकद आहे ती. शेवटी नेहमी पवार साहेब सांगतात, मी पण राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस साहेबांनी सांगितलं, अजित निवडणुकांच्या मध्ये यश अपयश येत असतं, निवडणुकीमध्ये यश आलं म्हणून हुरळून पण जायचं नसतं. सत्तेची नशा, सत्तेची मस्ती, सत्तेचा मास आपल्या ग्रामीण भागात सांगायचं म्हणतात हा डोक्यामध्ये शिरून द्यायचा नसतो. पण पराभव झाला तरी खचून जायचं नसतं, नावमेद व्हायचं नसतं, घरात बसायचं नसतं. माझी जामनेरकरांना, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि जामनेरकर अनेक लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करताय, तुम्हाला अनेक अडचणी आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव वाढला जातोय. ह्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी मी काल जळगावच्या सभेमध्ये सांगितलं, सद्दाम हुसेनची पण दादागिरी चालली नाही, हिटलरची पण हिटलरच्याही नाही चालली. अनेक उदाहरणं इतिहासामधली तुम्ही घ्या, कुणाचाच मी पाळा तिथं चालत नाही. ह्या जी विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं माझ्या जामनेर परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता आम्ही सगळे त्याच्या पाठीचे, तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेला विधानसभेला योग्य उमेदवार देण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष मिळून करतील. तो उमेदवार दिल्यानंतर तो उमेदवार आपण समजून सगळ्यांनी त्याच्या पाठीशी भरभक्कम उभं राहण्याचा प्रयत्न करा. आणि आज माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था झाली, बेरोजगारांची जी अवस्था झाली, सर्वसामान्य माणसाची जी अवस्था झाली, ह्या सगळ्यांची अवस्था बदलण्याच्या करता देशात पवार साहेबांच्या विचाराचं सरकार म्हणजेच UPA सरकार आणि राज्यामध्ये आघाडीचं सरकार आणण्याच्या करता आपण आता काही झालं तरी आम्हाला सगळ्यांना साथ द्या, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या, ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आज जे काही चित्र तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये पूर्णपणे बदल करण्याची ताकद ही आमच्या सरकारच्या मध्ये आहे.
अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने इथपर्यंत थांबला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकार